हिंदू विश्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, लालबहादूर शास्त्रींच्या चरणी नतमस्तक होतो. आज ज्यांच्या सानिध्यात आणि ज्यांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते संत भोजाजी महाराज यांच्या देखील चरणी नतमस्तक होतो. आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत म्हणून संपूर्ण मानवतेला ज्यांनी संदेश दिला असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांच्या चरणी देखील या ठिकाणी मी नतमस्तक होतो. मंचावर उपस्थित सन्माननीय खासदार रामदासजी तळस, समीरजी कुणावार, गुरुवर्य महंत सुरेश शरण शास्त्रीजी महाराज, अशोकराव उईके, बंटीजी भांगडिया, रामदासजी आंबटकर, त्याचप्रमाणे श्री भोतकुलवार, आत्ताच आलेल्या बोंडेताई, लक्ष्मणरावजी गमे, जनार्दनजी भोते, नितीनजी मडावी, डॉक्टर विजयजी पर्वत, प्रकाश महाराज वाघ, सरिताताई गाकरे, आपले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक नरुल हसन, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, या हॉलमध्ये बाहेरच्या पिंडॉलमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात सर्व बंधू भगिनी उपस्थित आहे. आपल्या सर्वांना मी प्रणाम करतो. आणि आज ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की भोजाजी महाराजांच्या सानिध्यामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाची सुरुवात होते. खरं म्हणजे आपण जर विदर्भाच्या भूमीवर बघितलं तर संतांची एक मांडी आली आहे, पण 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या मध्यान्नापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं की तीन संतांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलं. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज असतील की ज्यांना दृष्टी नव्हती, पण ज्या साहित्याची निर्मिती प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी केली, खरं म्हणजे असं म्हणता येईल की त्यांना दृष्टी जरूर नव्हती, पण त्यांना दिव्य दृष्टी होती आणि त्या दिव्य दृष्टीतून त्या साहित्याची निर्मिती त्यांनी केली. त्याचप्रमाणे संत गाडगे बाबा की ज्यांनी स्वच्छतेचा संदेश तर दिलाच, पण त्याच सोबत जातीभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रसित असलेल्या व्याधींचं निर्मूलन करण्याकरता एक मोठा संदेश हा संत गाडगे बाबांनी याच विदर्भाच्या भूमीतून दिला. आणि त्याच मांदियाळीमध्ये खऱ्या अर्थानं आपला संदेश आपल्या कृतीमध्ये आणणारे संत हे जर कोणी झाले असतील तर ते वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. त्यांनी केवळ
विदर्भाच्या भूमीत नाही, केवळ महाराष्ट्राच्या भूमीत नाही तर अखिल भारतामध्ये एक जागृती आणली, एक जागरण केलं आणि केवळ भारतापुरतं नाही तर जपानमध्ये आणि विश्वाच्या अन्य भागांमध्ये देखील हा जो काही मानवतेचा विचार आहे तो विचार पोचवण्याचं काम हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं। त्यांच्या भजनांच्या माध्यमातून त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात जागृती केली। खरं म्हणजे आपण जर त्यांचं जीवन बघितलं तर अगदी सुरुवातीपासून आध्यात्मिक ओढ होती, वडिलांनाही आध्यात्मिक ओढ होती, पण अकलोजी महाराजांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांच्यातले तुकडोजी महाराज तयार झाले आणि हळूहळू संपूर्ण समाजाला व्यापण्याचं काम हे त्यांच्या विचारांनी केलं। खरं म्हणजे आपण बघितलं असेल तर हा काळ पारतंत्र्याचा होता, हा काळ आपल्या समाजाला रूढी प्रथांनी रसातळाला नेल्याचा काळ होता। अज्ञान, अंधश्रद्धा, जाती व्यवस्था या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी समाजातली विजिगीषू वृत्ती संपलेली होती, एक असमानता समाजामध्ये तयार झाली होती आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात आमची जी तरुणाई आहे ही तरुणाई भटकली होती। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तरुणाईला मोहित केलं, एक प्रकारचा संस्कार दिला, या रूढी प्रथा परंपरा तोडून टाकल्या पाहिजे, मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे, गरिबाची सेवा सर्वात मोठा धर्म आहे, अशा प्रकारच्या विचाराने प्रेरित होऊन समाजामध्ये सज्जन शक्तीचा आविष्कार करण्याचं काम हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं। आणि मग आपल्या भजन खंजिरीच्या माध्यमातून एक अशी पिढी त्यांनी तयार केली की ज्या पिढीने एकीकडे सश्रद्ध समाज तयार केला, एकीकडे संस्कारित समाज तयार केला, पण त्याच वेळी आम्ही पारतंत्र्यात राहणार नाही अशा प्रकारे राष्ट्रीय विचाराचं रोपण देखील समाजामध्ये करण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून, एक सत्याग्रही म्हणून त्यांनी केलेलं काम हे देखील प्रचंड मोठं आहे। आणि म्हणूनच आपण पाहतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं साहित्य, त्यांची भजनं ही समाजाला का भावतात, कारण आपल्या ज्या रोजच्या व्यथा आहेत, प्रत्येक घरच्या ज्या कथा आहेत, याचं वर्णन आणि त्याचं निराकरण या दोन्ही गोष्टी त्यांच्या भजनांमध्ये आणि त्यांच्या कवितांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळतात। म्हणून खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत हे सर्वांना त्या ठिकाणी भावले आणि त्यातून जी जागृती त्यांनी तयार केली, समाजामध्ये जो विचार त्यांनी त्या ठिकाणी तयार केला, आपण विचार करा जवळजवळ 1200 भजनं मराठीत, 2000 भजनं हिंदीमध्ये, असं विपुल भजनांचं लेखन त्यांनी केलंय। मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये त्यांनी लिहिलेली भजनं ही देशभरामध्ये प्रसिद्ध झाली आणि आपल्याला कल्पना आहे 1953 साली राष्ट्रपती भवनामध्ये त्यांना भजन गाण्याकरता जेव्हा निमंत्रित केलं आणि त्या भजनाने ज्यावेळेस राष्ट्रपती राजेंद्र प्रसादजी हे इतके प्रभावित झाले की त्यांनी सांगितलं आजपासून तुम्ही राष्ट्रसंत आहात, राष्ट्रसंत ही उपाधी। या भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रपतींनी राष्ट्रसंत ठरवलेले एकच राष्ट्रसंत आहेत, ते म्हणजे वंदनीय तुकडोजी महाराज आहेत। आणि ज्यावेळी जापानच्या धर्म परिषदेमध्ये देखील त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गेले,
बघा त्यापूर्वी 1893 साली स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्म परिषद गाजवली होती आणि त्यावेळी पहिल्यांदा आपला विचार आपला धर्म आपली संस्कृती याच्या दिग्विजयाची पताका ही स्वामी विवेकानंदांनी त्या ठिकाणी लावली आणि त्याच प्रकारे जापानच्या धर्म परिषदेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्यांना भाषा देखील येत नव्हती अशांनाही भजन खंजिरीच्या माध्यमातून इतकं मोहित केलं की त्या ठिकाणी राष्ट्रसंतांचीच चर्चा होती अशा प्रकारची मोहिनी जापानमध्ये टाकण्याचं काम देखील खऱ्या अर्थानं राष्ट्रसंतांनी करून दाखवलं आणि म्हणूनच त्यांचा जो विचार आहे हा विचार हा शाश्वत विचार आहे. हा विचार हा एखाद्या वाहत्या नदीसारखा विचार आहे की जो पुण्य पुरातन आहे पण नित्य नूतन आहे आणि समाजाला खऱ्या अर्थानं जे अपेक्षित आहे जे आवश्यक आहे ते देण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या विचाराच्या माध्यमातून होतं. आज देखील आपण पाहतो गुरुदेव सेवा मंडळ असेल आज आपला गुरुकुंज मोझरीचा आश्रम असेल वेगवेगळ्या ठिकाणचे आश्रम असतील इतक्या मोठ्या प्रमाणात जनजागृतीचं काम आणि त्यासोबत स्वच्छतेचं काम समाज उपयोगी काम हे जेवढ्या मोठ्या प्रमाणात आज आपण करतो याचं कारण हा मंत्र आपल्याला वंदनीय तुकडोजी महाराजांनी त्या ठिकाणी दिला आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या त्यांच्या साहित्यातून त्यांनी मानवतेचा विचार दिलाय. आमच्या मंदिराची दारं सगळ्यांकरता खुली आहेत. कुठल्याही धर्माच्या पंथाच्या लोकांनी आमच्या मंदिरामध्ये यावं किंवा या भारतात बंधुभाव नित्य वसू दे ते वर्तू असा दे अशा प्रकारचा वर स्वतः करता नाही वर कोणाकरता तर भारत मातेकरता वर मागणारे आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते ज्यांच्या झोपडीमध्ये राजाच्या प्रसादापेक्षा देखील जास्त सुख होत अशा प्रकारचे आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते आणि म्हणूनच मला अतिशय आनंद आहे की त्यांचं साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तो शाश्वत विचार हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. खरं म्हणजे तुकडोजी महाराजांचं काम कसं होतं तर काही काळ त्यांनी त्यावेळेच्या गाजलेल्या सिनेमाच्या चालीवर भजन बसवलं. त्यांना कोणीतरी विचारलं म्हणाले महाराज शोभतं का तुम्ही सिनेमाच्या चालीवर या ठिकाणी भजन बसवताय. त्यावेळेस महाराज म्हणाले त्या चालीवर चौचाल गाणी म्हणण्यापेक्षा जर ईश्वराचं भजन ते म्हणत असतील आणि मुलांना त्या चाली आवडत असतील तर त्याच चालीतून त्यांना ईश्वर आणि मानवता समजली पाहिजे याच्यात वावगं काय आहे असं सांगून समोरच्याला निरुत्तर करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं आणि हे सगळं करत असताना राष्ट्रसंतांचं आपल्याला सर्वात मोठी देणगी जर काही असेल तर ती आहे ग्रामगीता. खरं म्हणजे एकदा रामभाऊ शेवाळकर असं म्हणाले होते की ज्यावेळी अर्जुनाला कुरुक्षेत्रामध्ये हा प्रश्न पडला की समोर सगळे माझे आप्त आहेत मी यांच्याशी लढू कसा त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांना गीता सांगितली आणि गीतेतून कर्तव्याचा बोध करून दिला आणि मग रामभाऊ असं म्हणतात की तसंच त्यावेळी राष्ट्रसंतांसमोर एक कुरुक्षेत्र नव्हतं तर भारतातली 6 लाख गावं होती आणि त्या 6 लाख गावांमधले अर्जुन रूपी तरुण की जे खऱ्या अर्थानं भारताचं चित्र बदलू शकत होते त्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्याकरता राष्ट्रसंतांनी ग्रामगीता तयार केली आणि त्या ग्रामगीतेच्या माध्यमातून आचार विचार या सगळ्या गोष्टी आपल्याला आज त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ग्रामस्वराज्य आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण ग्राम कसं होऊ शकेल हे आपल्याला पाहायला मिळतं. कोणावरही अवलंबून न राहता आपणच आपल्या गावाचे आणि आपल्या जीवनाचे शिल्पकार
कसे बनू शकतो हे ग्रामगीता आपल्याला सांगते। आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आज राष्ट्रसंतांच्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हे साहित्य पुन्हा एकदा तरुणाईपर्यंत पोहोचलं पाहिजे। ही जी भजन आहे यांचा जो मतितार्थ आहे तो पोहोचला पाहिजे। आज आपण पाहतो आजही जेव्हा खंजिरी भजन स्पर्धा होतात तेव्हा मोठ्या प्रमाणात तरुणाई त्या स्पर्धांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ही भजनं म्हणताना दिसतात। पण मला असं वाटतं की त्याही पेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा असेल तर अशाच प्रकारच्या संमेलनांच्या माध्यमातून ज्यावेळी विचारवंत हे त्या साहित्यावर बोलतात त्यावेळी निश्चितपणे त्यातनं त्याचं योग्य अशा प्रकारचं रूप हे समाजामध्ये पोचत असतं। आज भोजाजी महाराज ज्यांना खऱ्या अर्थानं आपण जसं गजानन महाराजांना मानतो तसंच भोजाजी महाराजांना देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपण मानतो। इतक्या मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येतात आणि पूर्णाचा प्रसाद हा या ठिकाणी देतात। खरं म्हणजे मागे एका कार्यक्रमामध्ये माझ्या पत्नीने सांगितलं की मला पुरणपोळी आवडते तर मी कुठेही गेलो तर लोक मला पुरणपोळीच देतात। पण त्या पुरणपोळीपेक्षा भोजाजी महाराजांच्या प्रसादाची पुरणपोळी ही अधिक गोड देखील आहे आणि खऱ्या अर्थानं ती अधिक आपल्याला समाधान देणारी देखील आहे हे मात्र निश्चितपणे मानलं पाहिजे। आणि म्हणून आज या परिसराच्या विकासाच्या संदर्भात जे जे मुद्दे आपण मांडलेले आहेत मी आपल्याला आश्वस्त करतो रस्त्याचे मुद्दे असतील इथले बांधकामाचे मुद्दे असतील विशेषतः प्रसाद योजनेमध्ये आता याचा आराखडा मंजूर करून घेऊन या ठिकाणी त्याकरता आपल्याला निधी देण्याचा विषय असेल याला अ दर्जा देण्याचा विषय असेल मी निश्चितपणे आपल्याला आश्वस्त करू इच्छितो। या सगळ्या कामांचा पाठपुरावा आम्ही करू आणि निश्चित ज्या मागण्या आपण मांडलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याकरता सरकारमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः या ठिकाणी काम करेन हे देखील या निमित्ताने सांगतो। विशेषतः आजनसरा बराज ज्या आजनसरा बराजमुळे 25,000 हेक्टर शेती ही पाण्याखाली ओलिताखाली येणार आहे। 2000 साली भूमिपूजन झालं पण कामाची सुरुवात होऊ शकली नाही। मी आपल्याला आश्वस्त करतो पुढच्या 2 महिन्यामध्ये आजनसरा बॅरेजचा टेंडर आम्ही या ठिकाणी काढू। आता जवळजवळ सगळ्या मान्यता मी मिळवलेल्या आहेत एक फक्त स्टेट लेवल कमिटीची मीटिंग जी पुढच्या महिन्यात आहे ती झाली की एन्व्हायरमेंटची अंतिम मान्यता मिळेल आणि त्याच्यानंतर त्याचं टेंडर काढण्यात येईल आणि पीडीएन पद्धतीने म्हणजे पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क पद्धतीने 25,000 हेक्टर जमीन ही या भागातली ओलिता खाली येईल आमचा शेतकरी निश्चित सुखी होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे। आज खरं म्हणजे आपल्या या सगळ्या भागामध्ये विशेषतः काही भागात येताना मी देखील पाहिलं की पिवळ्या मोझ्यांमुळे सोयाबीन पिवळं पडलेलं आहे त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की असं ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे सोयाबीन पिवळं पडलाय येलो मोझ्याचा प्रादुर्भाव आहे तात्काळ आपले जे विमा कंपन्या आहेत त्यांना इंटिमेशन देणं त्यांचा सर्व्हे करून घेणं या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात। कुठेही शेतकरी अडचणीत आला तरी त्या शेतकऱ्याला मदत करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे आणि राज्य सरकार त्याच्यामध्ये कुठेही मागे राहणार नाही। मागील वर्षी देखील जवळजवळ 11,000 कोटी रुपये नुकसान भरपाई पोटी आपण शेतकऱ्यांना दिले आहेत। आताही ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल त्या शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका ही राज्य सरकारची असेल। मी पुन्हा एकदा आजच्या निमित्ताने आयोजकांचे मनापासून आभार मानतो की राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराजांच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आपण मला बोलवलं माझा मान वाढवला त्याबद्दल आपले मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि जाता जाता हे देखील सांगतो की मागच्या काळामध्ये आपल्या मोझरीच्या आश्रमाकरता काही गोष्टी आपण केल्या होत्या काही राहून गेल्या आहेत मध्यंतरी सरकार नव्हतं त्यामुळे राहिलाय पण आपण काळजी करू नका ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत त्या देखील आपण पूर्ण करू हा विश्वास मी आपल्याला देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद।